जांभळ्या टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे झोपा. मतदार दुपारी झोपेत असतात, बेल वाजू नये, मत मिळणार नाही. पुणे तिथं काय उणं, आपला मान इथेच सोडायचा आणि प्रवेश करायचा. इथे फक्त आमचाच मान असतो, आमच्या इथे ठोक भावात अपमान करून मिळेल अशा टिपिकल पुणेरी पाट्या आणि तिरकस बाणांची मैफिल फर्ग्युसन रस्त्यावर नुकतीच अवतरली आहे. निमित्त होतं पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेडच्या 66 सदाशिव या पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीबद्दल. पुणेकरांना लार्ज कॅनव्हासवर व्यक्त होण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलंय. यावेळी दिग्दर्शक हेमंत गुजराती कलाकार यांनी आपली मतही व्यक्त केली आहेत. इथे कॅनव्हासवरती आपले विचार किंवा पुण्याबद्दलच्या आपल्या वाटणाऱ्या गोष्टी, कारण प्रत्येक पुणेकराला आणि मी सुद्धा एक पुणेकर आहे त्याच्यामुळे खूप अभिमान असतो पुणेकर असण्याचा, त्यामुळे त्या सगळ्या तुमच्या डोक्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पुण्याबद्दलच्या कॅनव्हासवरती याव्यात यासाठी खरं तर हा उपक्रम आहे. रंगपंचमीचं खरं तर आयोजन आहे आज. रंगपंचमी आहे, पुण्याचा इतिहास, पुण्याची परंपरा ही रंगपंचमी साजरी करण्याची आहे. आणि पुणे टॉकीजनं पुणेकरांसाठी वेगळ्या पद्धतीचे रंग उधळूया असं ठरवलं. आणि खरंचच पाणी न वापरता, खरंचच कोरडे रंगसुद्धा न वापरता तुमच्या मनातले रंग त्या कॅनव्हासवर उतरवण्याचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्हाला या ठिकाणी करण्याचा मोह झाला. स्मार्ट सिटी पुणे म्हणून सगळीकडे आता प्रचलित झाली आहे आणि स्मार्ट सिटी या उपक्रमाला सुद्धा आमचा भरपूर सहकार्य होतं, सपोर्ट होता. आणि आमच्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं स्मार्ट पुणे आम्ही या सिनेमामधनं दाखवणार आहोत.